राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. आज झालेल्या हल्ल्याचा राज ठाकरे जबाबदार आहेत या हल्ल्याला, असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी टीका केली. आज मिटकरींवर हल्ला केला, उद्या गृहमंत्र्यावर करतील राडा संस्कृतीमुळेच राज ठाकरेंना हे लोक सत्ता देत नाहीत, असं देखील उमेश पाटील यांनी म्हटलं. अमोल मेटकरी हे विधिमंडळाचे सदस्य आहेत, त्यांच्या गाडीवर सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माझी अशी मागणी आहे की यामध्ये या हल्ल्याला प्रोत्साहन देणारे त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. माननीय गृहमंत्र्यांनी त्यांना पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे. फक्त त्या कार्यकर्त्यावर कारवाई करून चालणार नाही तर राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे. आमदारावर आज हल्ला होतो, उद्या हे मनसैनिक हे उद्या गृहमंत्र्यावर हल्ला करतील, मुख्यमंत्र्यावर हल्ला करतील आणि उद्या जर यांचे हे म्हणतात की आता आम्ही सत्तेत येणार, आमदारांना निवडून दिल्यानंतर यांचे आमदार विधानसभेमध्ये यापूर्वी देखील हल्ला अध्यक्षावर केलेला बघितलेला आहे, त्यामुळे असे राडा संस्कृतीचे लोक जे आहेत म्हणूनच त्यांना लोक सत्ता देत नाहीत. अत्यंत मूर्खपणाचं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचं लक्षण आहे. खरं म्हणजे या वादामध्ये अमोल मिटकरने पडण्याचं काही कारण नव्हतं. राज साहेबांनी एक राजकीय विनोद केला होता आणि तो विनोद बऱ्याच लोकांच्या डोक्यावर गेला, तो समजला नाही. आणि एका पक्षाच्या नेत्याने दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर एक राजकीय विनोद केला, याच्यात त्या पक्षाच्या प्रवक्त्याने पडण्याचं काहीच कारण नव्हतं. पण अमोल मिटकरीनं आपली निष्ठा दाखवण्यासाठी माननीय राज ठाकरेंना सुपारी बाद म्हणलं. मग अमोल मिटकरींनी सिद्ध करावं की राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतली. बोलायला गेलं तर इतिहास खूप लांबवर जाईल, त्यामुळे अमोल मिटकरीने स्वतःचं तोंड आवरावं. खरं म्हणजे अमोल मिटकरीने माननीय राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणले याची माफी मागायला पाहिजे होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.